नोटीस दिल्यानंतर ते कोणत्या जेले उभी राहत नाही, तुम्ही कारवाया करता नाही याचा अर्थ इकबाल बाबू तळी ग्रामपंचायत बोरखेडा खुर्द उपसरपंच सदर ग्रामसेवक आमच्या गावचे ग्रामसेवक आर डी तळवी रजिया दगडू तळवी ह्या आमच्या ग्रामसेवक ह्या आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात ह्या अनियमित असतात आणि ग्रामपंचायतचं जे दप्तर आहे ते आपल्या राहत्या घरी यावले ते घेऊन जातात आणि आम्ही त्यांची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असता गटविकास अधिकारी देखील आम्हाला असं म्हणतात की तुम्ही आत्ता निवडून आले आहे तरी तुम्हाला या ग्रामसेवक वागवता येत नाही असं उलट आम्हाला हे म्हणतात आणि वारंवार अर्ज देखील करून त्या अर्जाचा काही पाठपुरावा करत नाही. सदरून आम्हाला ग्रामसेवक हा बदलून मिळावा. आज आम्ही उपोषण इथं करत आहोत. आज 4 वाजेपासून आम्ही पंचायत समिती कार्यालय येथे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मिळून सर्व 4 वाजेपासून आलेले आहे तरी आम्ही कार्यालयात बसलो आहे तरी कुठल्याही अधीक्षक कार्यालय जे अधीक्षक आहेत त्यांनी आमची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. साहेब मार्चपासून त्यांच्यावरती शिवसाहेबांनी पत्र दिलेलं आहे, दोषारोप त्यांच्यावरती सिद्ध करून तुमच्याकडे कारवाई करता पाठवलेला आहे. मार्चपासून 9 महिन्यात जर का तुमच्याकडून कारवाई होत नाही ते खालचे लोक काय कारवाई करतात साहेब? 2 दिवसात हो डी तुमच्याकडे आलेली आहे. मी तुमचे सगळे डॉक्युमेंट वाचले. आता हा एक तर तुमच्याकडे वरती निघेली किंवा तुम्ही वरती हे केलेली. आज आमची गावची मीटिंग आमची ग्रामपंचायतची मीटिंग होती. विशेष सभा ग्रामसभा म्हणून ग्रामसेवक आल्या व त्या मीटिंग न घेता घरी घर चालल्या गेल्यावर हमालदार दप्तर पूर्ण दप्तर घर लिखन चलले जाते की ना. आम्ही जर त्यांना विचारते की दप्तर का घर लिखन जाते तर त्या बोलते की महा काम अपुरा आम्ही घर अपुरा काम पूर्ण करताना